विजयनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीमध्ये उसळला जनसागर. ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महाविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे, अमित देशमुख, रोहित पवार यांची हजेरी. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 90-75-42-66-42. आता बातमी विस्ताराने. अब की बार भाजप तडीपारचा नारा शिवसेना शिंदे नेते आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद धाराशिव येथील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत बोलताना दिला. महाविकास आघाडीने उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी सोमवार दिनांक 16 एप्रिल रोजी उस्मानाबाद धाराशिव शहरातून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाल्यानं जिल्हाभरातून महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, अमित देशमुख यांनी विरोधकांवर प्रहार केला. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी मंत्री मधुकर चव्हाण, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार दिनकर माने, प्रतापसिंह पाटील, शंकर बोरकर, संजय पाटील दुधगावकर, जीवन गोरे, मकरंद निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष जिनत सय्यद, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, तालुका प्रमुख मेघराज पाटील, डॉ अब्बास मुजावर, एजाज मुजावर, रफिक मुजावर, शब्बीर पठाण, शहर प्रमुख रईस मुजावर, शाहरुख मुजावर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पण 4 जून साठी अजून उत्साह आपला जरा थोडा राखीव ठेवा. 4 जून ला पुन्हा एकदा ओम दादांच्या समोर नावासमोर काय लावणार आपण? खासदार, खासदार ओम दादा. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग धंदा, प्रत्येक रोजगार तुम्ही गेलेला आहे गुजरात मध्ये. आठवतं का वेदांत बॉक्स कोण कुठे नेला आहे? मी कुठे नेला? एअरबस टाटा कुठे नेलं? बलट्रक पार्क कुठे नेलं? मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे नेलं? वर्ल्ड कप फायनल कुठे नेली? आता तुम्ही मला सांगा, वर्ल्ड कप फायनल वानखेडेला असते तर जिंकलो असतो ना आपण? मला सांगा तुम्ही, जो कोणी भाजपचा इथे प्रचार येईल ना, त्याला ठामपणे विचारा की तुम्हाला महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष तुमच्या मनात काय आहे? काय आहे जो विकास आपल्याला घडवायचा आहे तो अशा लोकांकडून नाही की विकास कोलमडला आणि बोलले खेकडे आणि पोकरले आणि असं झालं. तुम्हाला वाटत असेल तुम्ही पैसे देऊन तुमच्या खिशात सगळे बसतात ना, तुम्हाला घरी बसवणारी जनता इथं समोर आलेली आहे. तुमच्या खोटे डॉक्टर आम्हाला नको. आमचे जे डॉक्टर होते आमचे देव होते. तुम्ही काय सांगता आम्हाला की एवढे डॉक्टरेट माझ्या खालती काम करतात, तेवढे डॉक्टरेट माझ्या खालती काम करतात? जे डॉक्टर होते, जे नर्स होते, जे जीपी होते, ते आज तुम्ही बघताय आपल्या जनतेमध्ये. त्यांनी जी लोकांची सेवा केलेली आहे कोविडच्या काळात असेल, ही सगळी लोकांना आपल्याला घेऊन पुढे निघलेला आहे. ओम दादा, मला वाटत नाही आता प्रचार सभेची वगैरे गरज आहे. तुम्ही जिंकलेला आहात आणि हे ठरलेलं आहे. हा जो जोश दिसत आहे मला, जल्लोष दिसत आहे सर्वत्र, एक वेगळाच जोश दिसत आहे. मला वाटतं महाराष्ट्राने पक्का ठरवलेलं आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचंच. आज प्रत्येक जण ज्याला देशाबद्दल प्रेम आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिले त्याच्याबद्दल प्रेम आहे, त्यांनी ठरवलेलं आहे की धाराशिव मध्ये मशालीलाच मतदान करायचं आणि दिल्लीलाही मशाल पाठवायची आहे, हे ठरवलेलं आहे. आज ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय, गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झालेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये, 2022 मध्ये आपण पाहिलं आपली शिवसेना फोडली, पक्ष चोरला, निशाणी चोरली, बाप चोरण्याचा प्रयत्न केला, पण हाती काय आलं महाराष्ट्राच्या? 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, परिवार फोडला, पवार परिवारात फूट आणली, सरकार स्थापन केलं. आलं त्यांच्या काही हातात? ऍडव्होकेट पूजाताई तेडे
यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश होत आहे।